नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी ग्रामर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल आपण वर्णप्रकार पाहिले, म्हणजे वर्णप्रकार पाहिले, त्याच्याबद्दल माहिती घेतली होती. तर आपण काय काय पाहिलं होतं कालच्या लेक्चर कालच्या व्हिडिओमध्ये, ते आपण थोडक्यात पाहूया. तर आपण काल काय पाहिलं होतं, तर वर्णप्रकार त्याच्यामध्ये किती आहेत, तर स्वर, स्वरादी आणि व्यंजने. तर स्वर किती आहेत, तर 12. आणि ते जे दोन आपण नवीन शासन नियमानुसार दोन ॲड केलेले आहेत, ॲ आणि अ, असे मिळून स्वर होतात 14. स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 34 आहेत. तर काल आपण पाहिलं होतं स्वरामध्ये ह्रस्व स्वर, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर असे त्याचे प्रकार आहेत. तर काल मी हे तुम्हाला सांगितलं होतं, हे या चार्टमध्ये मी दिलेलं आहे, तुम्ही हे एकदा पाहून घेऊ शकता. तर ह्रस्व स्वर कोणते आहेत, तर ज्यांचा अखूड उच्चार होतो, म्हणजे अ, ई, उ, रु, लु असे. आणि दीर्घस्वर म्हणजे ज्याचा उच्चार जास्त असं लांबट होतो, तर ते कोणकोणते आहेत, तर आ, ई, उ इत्यादी. तसेच संयुक्त स्वर कोणते आहेत, तर ए, ऐ, ओ आणि औ. तर हे झाले ह्रस्वराबद्दल. तर आपण आता व्यंजने पाहूया. तर व्यंजनामध्ये परत किती प्रकार आहेत, तर स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उपोषण, महाप्राण आणि स्वतंत्र. तर स्पर्शामध्ये परत त्याचे किती प्रकार पडतात, तर कठोर व्यंजने, मृदू आणि अनुनासिक. तर कठोर म्हणजे काय, तर ज्यांचा उच्चार कठोर, म्हणजे करताना असं त्यांचा उच्चार करताना आपण कठोर बोलल्यासारखे वाटतं, ते म्हणजे कठोर स्वर. आणि मृदू म्हणजे ज्यांचा उच्चार करताना त्यांचा उच्चार हा कोमल, मृदू असा होतो, त्याला मृदुस्वर असं म्हणतात. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे कठोर स्वर, कठोर व्यंजने आहेत आणि हे मृदू व्यंजने आहेत. तर हा चार्ट तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. त्यानंतर अर्धस्वर, अर्धस्वर कोणते आहेत, तर हे य, र, ल आणि व. उपोषण उष्मेस्वर कोणते आहेत, तर श, श आणि स. आणि महाप्राण ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे ह. आणि स्वतंत्र व्यंजन ज्याला म्हटलं जातं ते आहे ळ. तर मला वाटतं हा चार्ट तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुमचे बरेचसे गोष्टी क्लिअर होऊन जातील परीक्षेच्या दृष्टीने. तर इथे उष्मेघर्षक अशी व्यंजने आहेत, तर याच्याबद्दल माझं सांगायचं राहून गेलं. तर उष्मेघर्षक व्यंजने म्हणजे काय, तर श, श आणि स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. उष्मण म्हणजे काय, तर वायू, म्हणजे वायू मुखावाटे जोराने आपण असं जोरासा उसासा जसा बाहेर टाकल्याप्रमाणे जसा आवाज येतो, किंवा जसा आपण उसासा बाहेर टाकल्यानंतर उच्चार होतो, तशा पद्धतीने या वर्णांचा उच्चार होतो. म्हणजे श, श, स यांचा उच्चार तशा पद्धतीने होतो. यात घर्षण आहे आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे व्यंजन असे म्हणतात. त्याच पद्धतीनं आपण आता महाप्राण ही संकल्पना आणि अल्पप्राण व्यंजने काय आहेत त्याच्याबद्दल पाहून घेऊया. तर महाप्राणविषयक स्पष्टीकरण म्हणजे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर महाप्राण व्यंजने म्हणजे काय, तर अशी व्यंजने ज्यांच्या उच्चारामध्ये ह ची छटा असलेली व्यंजने जी असतात त्यांना महाप्राण म्हणून ओळखले जातात. जसं की आता इथं ख चा उच्चार करताना काय होतं, तर क आधी ख म्हणजे ख आणि ग आधी ख म्हणजे घ. तर यांच्या उच्चारामध्ये ह च्या उच्चाराची छटा आहे, अशी ती व्यंजने आहेत. ह च्या उच्चाराची छटा असणारी व्यंजने आहेत, म्हणून यांना महाप्राणविषयक व्यंजने असं म्हटलं जातं. आणि उरलेली जी व्यंजने आहेत त्यांना अल्पप्राण व्यंजने असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये क, च, ट, त, प, तसेच ग, ज, द, ब इत्यादी व्यंजनांचा समावेश होतो. तर आता आपण क्ष व ज्ञ याबद्दल पाहणार आहोत. तर क्ष व ज्ञ यांचा समावेश आपल्या वर्णमालेच्या तक्त्यात असतो, त्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते मूळ ध्वनीचं आहेत असं वाटतं. पण प्रत्यक्षात ही क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत, म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करत नाहीत. तर ती संयुक्त व्यंजने आहेत. तर आपण पाहू शकतो की क्षची फोड कशा पद्धतीनं होते, तर क अधिक क्ष अधिक अ म्हणजे क्ष. आणि ज्ञाची फोड कशी होते, तर द अधिक न अधिक य अधिक अ अशा पद्धतीने ज्ञाची फोड होती. आणि हिंदी भाषेमध्ये आपण ज्ञ असा उच्चार करतो, ते ज्ञचा उच्चार हिंदी भाषेमध्ये ज्ञ असा केला जातो. तर आता आपण वर्णांची उच्चारस्थाने याबद्दल पाहूया. तर मराठी वर्णमालेमध्ये 49 वर्ण आहेत. तर या वर्णांचा उच्चार कोठून व कसा होतो ते आता आपण पाहूया. तर एक म्हणजे जीभ, त्यानंतर पडजीभ,
नंतर कोमल तालू त्यालाच आपण कंठ असे म्हणतो, त्यानंतर मूर्धा, त्यानंतर कठोर तालू ज्याला आपण तालू असंही फक्त म्हणतो, त्यानंतर वर्च त्याला दंत तालू असं म्हटलं जातं, दात, ओठ आणि नाक याच्यातून याच्यामधून आपल्या वर्णांचा उच्चार सामान्यपणे होतो. ध्वनीचा संबंध ज्या भागांशी येतो म्हणजे तोंडावाटे आपला ध्वनी बाहेर पडताना तोंडातील ज्या भागाचा विशेष उपयोग होतो त्याचे नाव त्या भागास दिले जाते. जसं की आता कंठवर्ण, कंठवर्ण म्हणजे काय तर कंठ म्हणजे गळा आणि जिभेचा मागील भाग हा वर उचलून आपल्या पडजिभेच्या पुढच्या भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णांचा उच्चार होतो म्हणजे काय तर जिभेचा आपला जो मागचा भाग आहे तो वर उचलून आपल्या पुढच्या जिभेच्या म्हणजे पडजिभेच्या भागाला कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना आपण कंठातून निघणारे म्हणून कंठवर्ण असे म्हणतो. तर अ आणि आ हे स्वर आणि क ख ग घ ज्ञ ही व्यंजने हे कंठवर्ण आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की कोणती कंठवर्ण आहेत, कोणते स्वर हे कंठवर्णमध्ये येतात आणि कोणती व्यंजने ही कंठवर्णमध्ये येतात. तर अ आणि आ हे स्वर आणि क ख ग घ ज्ञ ही व्यंजने कंठवर्णमध्ये येतात. तर आता आपण पाहूया तालव्य वर्ण. तर याच्यामध्ये तालव्य म्हणजे थोडक्यात काय तर आपण तालू म्हणजे टाळू असं म्हणतो ते आहे. तर म्हणजे तालू म्हणजे काय तर आपल्या वरच्या दातांच्या पाठीमागच्या भागापासून कंठापर्यंतचा जिभेचा जो वरच्या बाजूस जो घुमटाकार भाग असतो त्याला टाळू म्हणजे किंवा तालू असं म्हटलं जातं. तर या तालूचे दोन भाग असतात, एक असतो कठोर तालू आणि दुसरा मृदू तालू. तर पडजिभेच्या पुढचा जो कोमल तालूचा जो भाग आहे त्याला कंठ असं म्हणतात आणि तालूच्या पुढील भागाला जो कठोर म्हणजे पुढीलचा जो भाग आहे त्याला कठोर तालू किंवा फक्त तालू असं म्हटलं जातं. तर जिभेचे पाते कठोर तालूला लावून म्हणजे असं कठोर जो आपला पुढचा तालू आहे ज्याला आपण फक्त तालू असं म्हणतो तर जिभेचा भाग त्या तालू लावून ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना आपण तालव्य वर्ण असे म्हणतो. तर ई हे तालव्य वर्ण आहेत, हे स्वर आहेत जे तालव्य वर्ण आहेत आणि च छ ज झ य श ही व्यंजने तालव्य वर्ण आहेत. परंतु याचा उच्चार हा यने युक्त असा होतो, जसं की आपण च छ ज झ इत्यादी जो आपला दंत तालव्य वर्ण. तर आपला जो कठोर तालू आहे त्याचा दाताकडचा जो फुगीर व खरभरीत असा भाग असतो त्याला आपण दंत त्याला आपण कठोर तालू असं म्हणतो. त्यालाच काही काही जण वर्थस म्हणजेच त्याला वर्थस म्हणजेच काय तर दंत तालू असंही म्हणतात. हा दात आणि टाळू याच्यामधला भाग होय. इथे उच्चारल्या जाणारे जे ध्वनी आहेत त्यांना वर्थस्य ध्वनी असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये च छ ज झ या वर्णांना अ लावून त्यांचा उच्चार केला जातो, परंतु य न लावता, कारण पाठीमागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की तालव्य वर्णमध्ये पण च छ ज झ आहे परंतु त्याच्यामध्ये य लावलं जातं आणि च छ ज झ असा उच्चार केला जातो. परंतु दंत तालव्य वर्णमध्ये तसं नाही आहे, याच्यामध्ये फक्त अ त्याला लावलं जातं ह्या व्यंजनांना. य न लावता जो उच्चार होतो म्हणजे फक्त च छ ज झ असं त्यांना दंत तालव्य वर्ण असं म्हणतात. तर आता तुम्हाला तालव्य आणि दंत तालव्य उच्चार याच्यामधला फरक समजावून सांगण्यासाठी मी हा चार्ट दाखवत आहे. तर हे जे आहेत आपण याच्यामध्ये तालव्यमध्ये पण ज च छ ज झ या व्यंजनांचा ही व्यंजनं आहेत, परंतु त्याच्यामध्ये य त्याला यचा उच्चार केला जातो. जसं की आता आपण जग म्हणजे सृष्टी असं म्हणतो, जप म्हणजे देवाचे नाव किंवा चाप म्हणजे धनुष्य इत्यादी. इथं आपण काय केलं आहे तर याला यचा प्रत्यय लावलेला आहे त्यामुळे त्याचा उच्चार तसा जग जप चाप असा होतो. परंतु दंत तालव्यमध्ये आपण काय करतो तर जे आपले व्यंजन आहेत त्याला आपण य जोडत नाही तर फक्त अ अ जोडलं जातं, त्यामुळे त्याचा उच्चार आपण जग जग जप किंवा चाप म्हणजे इथं ह्या जगचा अर्थ जिवंत असा होतो. तसं जप म्हणजे काळजी घेणे, चाप म्हणजे चिमटात, म्हणजे मला वाटतं तुम्हाला यातला फरक कळला असेल. तालव्य उच्चारामध्ये आपण काय करतो तर त्या व्यंजनांना आपण य जोडतो आणि दंत तालव्य उच्चारामध्ये आपण त्या व्यंजनांना फक्त अ जोडतो. तर हा तालव्य उच्चार आणि दंत तालव्य उच्चार यामधला बेसिक फरक आहे, तो तुम्ही लक्षात घ्या.
तर आता आपण पाहूया मूर्धन्य वर्ण. तर याच्यामध्ये काय मूर्धन्य वर्ण म्हणते काय, तर तालू व कंठ याच्यामधल्या भागाला आपण मूर्धा असे म्हणतो. तर जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धेला जाऊन टेकतो किंवा भिडतो त्याला आपण मूर्धन्य वर्ण असे म्हणतो. तर रु हा स्वर आणि ट ठ ड ढ न र श ळ ही व्यंजने ही मूर्धन्य वर्ण आहेत. तर आता आपण पाहूया दंत्यवर्ण. तर या दंत्यवर्णामध्ये काय होतं, तर जे वर्ण उच्चारताना आपले जिभेचे टोक हे वरच्या दाताच्या पाठीमागच्या बाजूस टेकते त्यांना आपण दंत्यवर्ण असे म्हणतो. याच्यामध्ये रु हा स्वर आणि त थ द ध न ल आणि स ही व्यंजने ही दंत्यवर्ण आहेत. त्यानंतर आता आपण पाहूया ओष्ठवर्ण. तर ओष्ठ म्हणजे काय, तर ओठ. तर खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठवर्ण असे म्हणतात. तर ऊ हे स्वर आणि प फ ब भ म ही व्यंजने ही ओष्ठवर्ण म्हणून ओळखली जातात. तर तुम्ही हे रिपीट एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की मूर्धन्य वर्ण मध्ये काय कोणत्या स्वर आणि कोणती व्यंजन आहेत, दंत्यवर्णामध्ये कोणते स्वर आणि कोणती व्यंजन आहेत, ओष्ठवर्णामध्ये कोणती स्वर आणि कोणती व्यंजने आहेत, तसेच दंत तालव्य तालव्य याच्यामध्ये कोणती स्वर आणि कोणते व्यंजने आहेत. तर हे तुम्ही एकदा आणखी एकदा पाहून घ्या असं मला वाटतं. तर हे उच्चार स्थानावरून वर्णांचे हे वर्गीकरण अतिशय महत्त्वाचे आहे, कारण त्याच्यामुळे काय होतं, तर आपले उच्चार हे स्वच्छ आणि स्पष्ट व्हावेत यासाठी या वर्णांचा आणि ह्या विवेचनाचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. तर आणखी एक इथं महत्त्वाची टीप काय लक्षात ठेवा, तर मराठी वर्णमालेतील वर्णांची नावे आणि त्यांचे उच्चार सामान्यतः एकच असतात, पण त्याला अपवाद आहे तो च या वर्गातील च छ ज आणि झ या वर्णांचा. याच्यामध्ये त्यांचा उच्चार तालव्य व दंत तालव्य असा दुहेरी होतो, जो मगाशी मी तुम्हाला चार्ट दाखवला होता तो एकदा पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये तालव्य उच्चार आणि दंत तालव्य उच्चार हे सांगितलेले आहे. म्हणजे तालव्य उच्चारामध्ये आपण च वर्गातील जे वर्ण आहेत त्याला आपण य जोडतो आणि दंत तालव्यामध्ये च या वर्गातील जी आपली व्यंजने आहेत त्याला आपण अ फक्त जोडतो. तर हा फरक तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर हे होतं उच्चार स्थानानुसार वर्णांचे वर्गीकरण. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.